नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 10 जानेवारीच्या दिनविशेष सत्रात सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलेला एक विचार. उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते. सुरुवात करूया 10 जानेवारीच्या दिनविशेषांपासून. 2001 साली विकिपीडिया न्यूपीडियाचा एक भाग म्हणून सुरू झाला. 5 दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्व आजच्याच दिवशी निर्माण झाले. 10 जानेवारी 1972 रोजी पाकिस्तानमधील तुरुंगात 9 महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगलादेशमध्ये परतले. 10 जानेवारी 1929 रोजी जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द ॲडव्हेंचरस ऑफ टिंटिन हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले. 10 जानेवारी 1926 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले. 10 जानेवारी 1920 रोजी पहिल्या महायुद्धात व्हर्सायचा तह अस्तित्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले. 10 जानेवारी 1870 रोजी जॉन डी रॉकफेलर याने स्टँडर्ड ऑइल कंपनीची स्थापना केली. आजच्याच दिवशी 1901 मध्ये इतिहास संशोधक डॉक्टर गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म झाला. 10 जानेवारी 1900 रोजी मारुतराव संशिव कन्नमवार यांचा जन्म झाला. ते महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते. दुसरे मुख्यमंत्री म्हणून 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 इतके दिवस त्यांनी कार्यभार सांभाळला. त्यांचा मृत्यू 24 नोव्हेंबर 1963 रोजी झाला. 10 जानेवारी 2002 रोजी पंडित चिंतामणी रघुनाथ तथा सी आर व्यास यांचा मृत्यू झाला. ते ख्यालगायक, गुरु व बंदिशकार होते. त्यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1924 रोजी झाला. 10 जानेवारी 1999 रोजी आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर या स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंतांचा मृत्यू झाला. 10 जानेवारी 1870 रोजी बॉम्बे बडोदा ऑफ सेंट्रल इंडिया रेल्वे अर्थात BBCI रेल्वे या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता. 10 जानेवारी 1863 रोजी चार्ल्स पियर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या 7 किलोमीटर लांबीच्या व 7 स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरुवात झाली. 10 जानेवारी 1810 रोजी नेपोलियन बोनापार्टने जोसेफाईन या आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. आजच्याच दिवशी 1896 मध्ये नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचा जन्म झाला. ते स्वातंत्र्य सैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल होते. त्यांचा मृत्यू 12 जानेवारी 1966 रोजी झाला. 10 जानेवारी 1775 रोजी बाजीराव पेशवे दुसरे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 जानेवारी 1851 रोजी ब्रह्मावर्त येथे झाला. आजच्याच दिवशी 1760 मध्ये दत्ताजी शिंदे यांचा मृत्यू झाला. ते पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर होते. 10 जानेवारी 1806 रोजी केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले. 10 जानेवारी 1730 रोजी पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. आजच्याच दिवशी 1966 मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात ताशकंद करार झाला. 10 जानेवारी 1666 मध्ये सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले. 10 जानेवारी 1778 रोजी कार्ल लिनियस यांचा मृत्यू झाला. ते स्वीडिश वनस्पती तज्ज्ञ होते. वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्यांनी विकसित केली. ही पद्धत त्यांना इतकी आवडली की त्यांनी स्वतःचेही नाव बदलून कॅरोलस लिनियस असे केले. त्यांचा जन्म 23 मे 1707 रोजी झाला. विद्यार्थ्यांनो, हे होते 10 जानेवारीचे दिनविशेष. पुढील दिनविशेष सत्र ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 धन्यवाद.